सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अनलॉकच्या काळामध्ये 400 पटीने कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली, त्यामुळे आता या ग्रामीण भागामध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनलॉक नंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 400 पटीनं वाढल्याचं दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात म्हणजे मे अखेर 42 असलेली रुग्णसंख्या आता जुलैमध्ये 2000 गेल्याचं दिसून येत आहे. देशात कोरोना साथीचा प्रभाव सुरू झाल्यानंतर सरकारनं लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागानं खबरदारीची यंत्रणा कार्यान्वित केली. 25 मार्च ते 3 मे दरम्यान ग्रामीण भागात फक्त 2 रुग्ण होते. बाहेरून येणाऱ्यांवर कडक वॉच केल्यामुळं ग्रामीण भाग सुरक्षित होता. मे महिन्यानंतर रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. 12 एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला, त्यानंतर रुग्ण वाढतच गेले. रुग्णालयातील संसर्गामुळं मोहोळ तालुक्यातील महिलेचा मृत्यू झाला, त्यानंतर सोलापूर शहराजवळ असलेल्या दक्षिण सोलापुरात रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. अनलॉक झाल्यानंतर 3 जून नंतर महिनाभरात ही संख्या 1000 वाढली. जुलै महिन्यात 15 जुलैपासून रॅपिड अँटीजेन किटद्वारे टेस्ट घेण्यास सुरुवात केल्यावर हा आकडा एकदम दुपटीवर गेला आहे. वयानुसार पॉझिटिव्ह 16 ते 50 वर्षापर्यंतच्या लोकांना ज्यादा लागण झाल्याचं दिसून येतं. तसेच मृत्यूदराचा विचार केल्यास 51 ते 60 या वयोगटातील 25.6% तर 61 वर्षातील व्यक्तींचा 51.2% इतका आकडा असल्याचं दिसून येतं.